आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कवटेसर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी. डॉल्बीला फाटा देत ध्वजवंदन, रथोत्सव आणि रक्तदान शिबिराचे आयोजन. शिरोळ तालुक्यातील कवटेसर येथे डॉल्बी आणि ढोल ताशाला फाटा देत पारंपरिक पद्धतीने ध्वजवंदन, रथोत्सव आणि रक्तदान शिबिर अशा विविध उपक्रमांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. पहाटे मानगावहून भीमज्योतीचे आगमन झाले. जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती सौ शुभांगी शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत सदस्य संदीप कांबळे हे होते. प्रतिमा पूजन सरपंच सौ दीपाली भोकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच सौ दीपाली भोकरे यांनी जिल्हा परिषद सभापती सौ शुभांगी शिंदे यांना कवटेसारच्या विकासासाठी भरघोस फंड उपलब्ध करून देण्याची विनंती केली. सायंकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान याविषयी प्राचार्य सागर माने व प्राध्यापक थोरात यांचे व्याख्यान झाले. तर जय भीम तरुण मंडळाच्या वतीने आदर्श ब्लड बँक सांगली यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. यात 51 लोकांनी रक्तदान केले. या कामी डॉक्टर बी जी सरगर व दिलीप लोखंडे यांचे सहकार्य लाभले. सायंकाळी जय भीमच्या नाऱ्यासह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची रथोत्सव शोभायात्रा काढण्यात आली. 2 दिवस चाललेल्या या भरगच्च सामाजिक प्रबोधन व विविध कार्यक्रम पार पाडण्यासाठी सर्व बौद्ध उपासक, उपासिका आणि कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. यावेळी उपसरपंच सौ शबीरा अहमद दशा फकीर, सर्व ग्रामपंचायत सदस्य, मान्यवर तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकर न्यूज साठी कवटेसारहून संदीप नांद्रेकर.